भ्रष्टाचारा विरुद्धचं आंदोलन आता बऱ्यापैकी तापलंय. लोक बोलायला लागलेत, लोक निर्भीडपणे पुढे यायला लागलेत. वाडा तालुक्यातील गारगाव परळी या भागातील आदिवासी लोक न घाबरता तशी पुढे आली, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला, उपोषणाला बसली आणि त्यांचे रस्ते त्यांनी करून घेतले. हे सर्वत्र दिसल्यानंतर आता पूर्ण महाराष्ट्रभरातून फोन यायला लागलेत. मात्र तुमच्याही लढाया तुम्हीच लढाव्यात या मतात आम्ही, म्हणजे माझ्या हातून माझ्या भागातलं काम झालं ठीक आहे, पण मी तुमच्या लढाया कसं लढणार, त्याच्यापेक्षा तुमच्या लढ्यात तुम्हीच लढा असं सांगितल्यानंतर त्या कशा लढायच्या असा पुढचा प्रश्न आला. म्हणून मागच्या भागामध्ये आपण बघितलंय की भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा जो SP फॉर्म्युला फेमस झालाय तो नेमका काय तो आपण समजून घेतला. म्हणजे पहिल्यांदा आपण कुठल्याही प्रकरणाची पूर्ण माहिती घ्यायची, त्याच्यानंतर रिसर तक्रार दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार करायचा, त्याचा पाठपुरावा करायचा, झालं नाही तर आंदोलन करायचं आणि मग आपण शेवटची लढाई ही न्यायालयात लढायची. अशी पंचसूत्री आपण आपल्याला सांगितली, याच चॅनलवर ती उपलब्ध आहे, तुम्ही ती पाहू शकता. आजचा प्रश्न आहे की भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई लढताना नेमकं काय काय करावं लागतं, SP फॉर्म्युला नेमकं काय सांगतो. मित्रांनो, माझ्या पत्रकारितेला 33 वर्ष झालीत आणि 33 वर्षामध्ये दरवर्षी एक मोठं प्रकरण मी बाहेर काढलंय. ते छोटी मोठी प्रकरणं मी चालू असतात, पण मोठ्यातली मोठी की जी कोणी कल्पनाही करू शकणार नाही, त्याच्यात यश मिळणार नाही, अशी 33 प्रकरणं 33 वर्षात मी बाहेर काढली आणि ती धसास लावली. हे 33वं वर्ष आहे. 33व्या वर्षामध्ये आम्ही 1000 कोटींचा मोठा भ्रष्टाचार बाहेर काढतोय. म्हणजे कालच आम्ही 500 कोटींचा भ्रष्टाचाराचे पुरावे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे दिलेत. कारवाई सुरू झाली, चौकशी सुरू झाली, यश मिळेल पण एवढ्यात मिळेल असं वाटत नाही. पण त्याला सगळे गुंतलेले असतात हे लोक, हे प्रकरण मिटवण्यासाठी वाटेल त्या ठरावला जातील, पण शेवटी आपण जर टिकून राहिलो, आपण घाबरलो नाही, आपण मॅनेज झालो नाही, तर यश आपल्याला मिळेल कारण पुरावे आपल्याकडे भक्कम आहेत. आता ही सगळी लढाई लढताना नेमकं काय काय होतं त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आपण एक ठरवून टाकायचं असतं की मला या विषयावर लढायचं आहे आणि शेवटच्या टोकाला जाऊन लढायचं आहे. आम्ही माघार घेणार अशी बरेच लोक सांगतात, पण बऱ्याच घटना घडतात आणि अर्ध्यावरच आंदोलन सोडतात आणि मग भ्रष्टाचार कसा मागला आहे, लोक कसे मालायक आहेत असं सांगायला सुरुवात करतात. म्हणजे चुका आपल्या असतात, मात्र आपण दोष दुसऱ्यांना देतो आणि भ्रष्टाचार माजला आहे, भ्रष्टाचार माजला आहे आपण सांगत फिरतो. आता प्रकरण बाहेर काढताना आपण एखाद्याचं प्रकरण समजा बाहेर काढलं तर तो गप्प बसेल असं कधीही होत नाही. म्हणजे मी ह्या माणसाचं प्रकरण बाहेर काढलं आणि तो शांत बसलाय असं कधीही होत नाही, असं कधीही झालेलं नाहीये. अगदी सुरुवातीला आपण प्रकरण काढल्यानंतर पहिला आरोप होतो तो म्हणजे पैशांचा. हे सगळं पैशांसाठी चाललंय, पैसे घेतले काय गप्प बसते, त्यांना अनुभव असतो कारण त्यांनी अनेकांना मॅनेज केलेलं असतं. कारण अनेकांना मॅनेज केल्याशिवाय त्यांचा भ्रष्टाचार हा सक्सेस होत नाही आणि सक्सेस झालेला भ्रष्टाचार पुन्हा आपण बाहेर काढायचा आहे तर त्यावेळेस सगळे मॅनेज झालेले असतात आणि आपण पण त्याचसाठी हे सगळे गोष्टी करतोय असं त्यांना वाटतं आणि मग ते बदनाम करायला सुरुवात करतात की यांना पैसे पाहिजेत, हे खंडणी उकळण्याचा आमच्याकडून प्रयत्न करतात. या प्रकरणामध्ये काहीच दम नाहीये, हे सगळं खोटं आहे, म्हणजे वाटेल त्या गोष्टी ते बोलायला सुरुवात करतात. भ्रष्टाचाराविरुद्धची जी लढाई लढतो तो सुरुवातीला एकटाच असतो, लोकांचा त्याच्यावर विश्वास नसतो, लोकांना असं वाटतंय की काहीच होणार नाही, हा पैसे गेला नाही गप्प असेल. तुम्ही जसजसे पुढे जाता तसतशी लोक यायला सुरुवात होते. म्हणजे पहिल्या सुरुवातीला तुमच्यावर कोणी नसतं. माझ्याकडे आजचा हा या नव्या लढाईचा 33व्या लढाईचा 117वा दिवस आहे. म्हणजे 117वा दिवस मी रोज एवढे दिवस सातत्याने मी बोलतोय, सातत्याने मी लिहितोय, गावागावात जातोय, माहितीच्या आधारावर माहिती मिळवतोय, मंत्रालयाच्या खेट्या मारतोय, अधिकाऱ्यांकडे जातोय. 117 दिवस मी शांत बसलेला नाही, मी एकाही ठेकेदाराला एकाही अधिकाऱ्याला झोपू दिलेला नाही.
याचा अर्थ ते गप्प बसले असतील का? नाही, ते वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यावर आघात करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये आमदार आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे पी ए आहेत, काही डी डी गँगची लोक आहेत, भ्रष्टाचारी लोक आहेत, हे सगळे एकत्र झालेत. आणि हे सगळे एकत्र झाल्यानंतर ते रोज एक नवीन आरोप करतायत, रोज. मात्र त्यांना माझ्या विरोधात आतापर्यंत कुठलाही पुरावा मिळालेला नाही. नंतर शेवटचा पर्याय त्यांनी करून बघितला की पैसे कबूल करायचे, पैसे देताना याला पकडून द्यायचं. मात्र आतापर्यंत तो प्रयत्न कधीही सक्सेस झालेला नाही. भ्रष्टाचारावर बोलणारेच भ्रष्टाचार करताना पकडले जाणं म्हणजे भ्रष्टाचाराच्या लढाईची पूर्ण वाताहत करण्यासारखं ते असतं. अशा बऱ्याच लोकांच्या वाताहत झालेल्या आहेत आणि तीच वाताहत मी करून घेणार नाही म्हणून तिथे मी फसणार नाही. मात्र पहिल्यांदा तुम्ही जेव्हा प्रकरण काढता तेव्हा तुमच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर रान उठवलं जात आहे, तुम्हाला घाबरवलं जात आहे, तुम्हाला धमक्या दिल्या जातात, तुम्हाला अडचण जाणण्याचा प्रयत्न केला जातो आणि या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही बाहेर केलं जातो. प्रकरण काढल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला खोटं ठरवलं जाईल, दुसऱ्यांदा तरीही तुम्ही लढताय असं समजल्यानंतर आपल्याच जवळचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, आपल्या ओळखीचे असतील, ते सुपाऱ्या घेतात आणि तेच सांगतात शरद पाटील माझ्या खूप जवळचे आहेत, माझी सांगितलं तर नेमकं ऐकेल तो, माझा शब्द टाळणार नाही. असे सुपाऱ्याबाज लोक आपल्या बरोबर अवतीभोवती फिरतात, आपल्याला गळा लावण्याचा प्रयत्न करतात. आपण जर गळाला लागलो नाही तर मग ते काय करतील, कशाला उगीच हे झंझटात पडायचं? तेही मोठी लोक आहेत, तेही मारतील, तेही झोडतील, ते हातपाय तोडतील, ते तुम्हाला कोर्टात खेचतील, तुमची प्रकरणं काढतील, वाटतील ते सांगतात. ही सगळी सांगणारी मंडळी आपल्या जवळची आपली मित्रमंडळी किंवा आपली नातेवाईक मंडळी असतात. या सगळ्यांना हाताशी धरलं जातं, त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. आपल्या दुखण्या नसा कोणत्या आहेत, दुखरी नस कोणती आहे ती बरोबर दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे काल परवाच माझ्याकडे माझे जवळचे मित्र आले होते आणि त्यांनी सांगितलं की तू हे आता लढतोस, बस झालं, भरपूर झालं, लोकांना माहीत झालं की तू तर भ्रष्टाचार तर लढतोस, प्रकरण तापलंय, काय असेल ते घे आणि निघून जा, विषय थांबव, तुला आयुष्यात काहीही करायला लागणार नाही, एवढे पैसे तुला मिळले. तुझ्या अशा ऑफर मला आधीही आल्या. मग पुढे तेवढेच पैसे त्यांनी खर्च केले तर तो मर्डरही होऊ शकतो. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मला प्रेमाने समजायचा प्रयत्न केला, दुसऱ्यांदा मला घाबरवलं की एवढेच पैसे दिले तर कोणी तुझी सुपारी येईल. मी सांगितलं मी ज्या भागामध्ये फिरतोय ना, गारगाव परळी, त्या भागामध्ये आदिवासी लोक आहेत, खूप सारा आदिवासी समाज आहे आणि तिथे एक दारूची बाटली पाजली 20 रुपयाला मिळते, ती 20 रुपयाची दारूची बाटली पाजली त्याच्या पोटात गेली आणि त्याला सांगितलं जा शरपुरीला मर्डर करतो, मर्डर करेल. आमच्याकडे एवढ्या मोठ्या सुपऱ्या द्यायची गरज नाही, 20-25 रुपयात माझी हत्या होईल इकडे व्हायची असली तर. मग तरीही मी फिरतोय, एकटा फिरतोय, मी घाबरत नाही आणि घाबरणार नाही, ठेकेदार काय करायचं करतोय. शेवटी तो निघून गेला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मॅनेज करण्यासाठी येतात, आपल्याला धमकावण्यासाठी येतात, आपल्याला निरोप घेऊन येतात, आपल्याला घाबरवण्यासाठी केलं जातं, अनेक प्रकार केले जातात. माझ्या बाबतीत आता ही लढाई लढताना आमदारांचे पी आहेत, त्यांनी एसपींना पत्र लिहिलं, एसपींना यांचे त्यांचे वर खालून फोन आणले आणि शरद पाटीलला अटक करा, कारवाई करा, एकतर त्याला शांत बसवा असं सांगण्यात आलं. त्यांना एक निवेदन दिलं, त्या निवेदनात अत्यंत घाणेरडे असे चुकीचे आरोप करण्यात आले. त्या सगळ्या आरोपांना मी उत्तर दिलंय, देणार आहे काही आरोपांना पुरावे असं देणार आहे. घाबरलो नाही, पोलिसांना सांगितलं माझं चुकलं असेल तर मला अटक कर, त्यांचं चुकलं असेल तर त्यांना जेल करा, त्यांनाही अटक झाली पाहिजे. कायद्यामध्ये असं कुठेही नाही त्या लिहिणाऱ्याला, बोलणाऱ्याला, पुराव्यासह बोलणाऱ्याला अटक करायची असते असं कुठेही नाही. पण त्यांनी तोही प्रयत्न करून बघितला. त्याच निवेदन त्यांनीमध्ये लोक संतप्त होतील आणि शरपटला मारतील असंही सांगितलं. पोलिसांनी मला सांगितलं कुठेतरी हल्ला होईल, काय होईल, चालेल चालेल, मी तिथे घाबरलो नाही. म्हणजे दुसऱ्या स्टेजला, म्हणजे पहिल्या स्टेजला आपल्याला ते बदनाम करतील, दुसऱ्या स्टेजला आपल्याला मॅनेज करण्यासाठी आपले नातेवाईक मित्रमंडळी पाठवतील, घाबरवतील. त्याच्यानंतर खोट्या कारवायांमध्ये म्हणजे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे भ्रष्टाचार काढणाऱ्यांनी पहिल्यांदा स्वतः स्वच्छ व्हायला हवं, त्यांनी स्वच्छ असायला हवं. म्हणजे मी 100 वेळा भ्रष्टाचार करतोय,
आणि दुसऱ्यांचे भ्रष्टाचार काढतोय असा प्रकार जर होत असेल तर त्या भ्रष्टाचाराच्या नादाला न लागलेलं बरं. म्हणजे आपण तक्रार सुरू केली किंवा आपण एखाद्याबद्दल निवेदन द्यायला लावली, चौकशा लावल्या की आपल्याही चौकशा लावल्या जातात आणि मग आपण गप्प बसतो. आता जे महाराष्ट्रवर तमाशा जो चालू आहे ना, एक प्रकरण दुसऱ्याची काढतोय, दुसरा तिसऱ्याची काढतोय, चौथा आणखीन वेगळंच सांगतोय. म्हणजे ज्याचे हात बरबडलेले आहेत त्यांनी भ्रष्टाचारावर बोलायचं नाही. माझ्या अनेक वेळा आरोप झाले, एकही आरोप कुठल्याही पुराशी सिद्ध करू शकले नाही. म्हणजे 117 दिवस हे लोक धडपडत आहेत की याची एक तरी नस आपल्याला दाबता येईल, याचं एक तरी प्रकरण आपल्याला बाहेर काढता येईल, कुठलंही काढता आलेलं नाही. खरं तर मी बिल्डर आहे, माझा माझे अनेक व्यवसाय सगळे व्यवसाय एवढ्या मी सचोटीने आणि चकोरीबद्ध पद्धतीने करतोय का नाव ठेवायला लागणार. म्हणजे मी 2001 बिल्डर म्हणून बिझनेस सुरू केला, त्या दिवसापासून आजपर्यंत मी ब्लॅकचा पैसा घेतलेला नाही. म्हणजे खूप साऱ्या बिल्डिंग बांधल्यात, लोक तिथे राहतात, तुम्ही विचारू शकता कोणालाही, एकही रुपयाचा ब्लॅकने पैसा घेतलेला नाही आणि कुणालाही कधीही फसवलेलं नाही. एकही केस बिल्डरशिपमध्ये माझ्या अंगावर नाही, म्हणजे कुठल्याही धंद्यामध्ये माझ्यावर केस झालेली नाही. एवढ्या सचोटीने केला, अगदी तक्रार करायला वाव नाही अशा पद्धतीने व्यवसाय केला. आणि म्हणून माझ्या संदर्भातले काही जरा पुरावे हवे होते, ते आत्तापर्यंत मिळालेले नाही. माझ्यावर 3 वेळा रेड पडल्यात, 6 वेळा चौकशा झाल्यात. आत्ताही या प्रकरणामध्ये माझ्यावर किती गुन्हे आहेत, माझा बिझनेस काय आहे, मी इन्कम टॅक्स किती भरतो, इथून चौकशा सुरू झाल्यात. कारण प्रत्येक जो अधिकारी असतो, आता आपण जे लढतोय त्यांनी मंत्रालय पातळीवर लढतोय, मोठमोठ्या ऑफिसर विरुद्ध लढतोय, त्यांचे भाऊ, नातेवाईक, बहिणी हे सगळे मोठमोठ्या पदांवर असतात आणि ते तिथून तिथून मिळेल तिथून जोर लावतात. मी अजूनपर्यंत कुठेही सापडलेलो नाही. म्हणजे पहिल्यांदा आपण भ्रष्टाचार काढण्याच्या आधी आपण भ्रष्टाचारी नसावे, नाही तर लोक आपल्याला संपून टाकतात. त्यांची ताकद मोठी असते, ते एकाच वेळेस मोठ्या संख्येने येतात, आपण एकटे असतो, आपल्याबरोबर कुणीही नसतं. भ्रष्टाचाराविरुद्ध जो लढाई लढतो त्याच्या विरुद्ध कुणीही नसतं, त्याच्या बाजूने कुणीही नसतं, विरोधात सगळेच असतात. त्या उदाहरणार्थ आपण एखाद्या अधिकाऱ्याची बातमी लावली, त्याचा भ्रष्टाचार काढला, त्या अधिकाऱ्याच्या रोजच्या संबंधातली जी मंडळी असतात ती सगळी त्याच्याबरोबर असतात. नातेवाईक मंडळी असतील, मित्र मंडळी असतील, एकाच वेळी आपल्या विरोध होतात आणि आपण एकटेच असतो. आपली लोक आपल्याला सांगतात, तुम्हाला कोणी उद्योग सांगितले होते, म्हणजे आपल्याबरोबर आपली लोक ही कधीही नसतात. म्हणून आपण जर स्वच्छ असू, आपण जर प्रामाणिक असू, तरच आपण दुसऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा राईट आपण ठेवून देऊ. नाहीतर त्यांचा भ्रष्टाचार काढता काढता आपला भ्रष्टाचार निघायचा आणि ते जेलमध्ये जातात, आपण जेलमध्ये जायचो. 33 वर्षात असा प्रकार माझ्या बाबतीत घडलेला नाही, म्हणून ती काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. चौथा, ते प्रयत्न करतात आपल्यावर खोट्या केसेस नोंदवणं. म्हणजे माझ्यावर आता ह्या प्रकरणामध्ये 117 दिवसामध्ये 5 वेळा विनयभंगाच्या केसेस नोंदवायचा प्रयत्न झाला आहे, एकदाही त्यांना सक्सेस मिळालेला नाही. मग त्यांनी निवेदनात लिहिलं आहे की यांच्यावर हल्ला होणार, लोक संतप्तील, हल्ला होईल. म्हणजे आपल्यावर खोट्या केसेस नोंदवतील, आपल्यावर हल्ला घडवून आणतील, आपल्या विरोधात मोर्चा काढतील. म्हणजे माझ्या विरोधात जेवढे मोर्चे निघाले सर्व पक्षीय, 33 वर्षात माझ्या विरोधात सर्व पक्षीय जेवढे मोर्चे निघाले तेवढे जगातल्या कुठल्याही पत्रकाराविरुद्ध निघालेले नाहीत. सगळे आमदार खासदार एकत्र येतात. म्हणजे घटना घडली होती वाड्यामध्ये, एखाद्या हातपाय कोणीतरी तोडले होते, मी बाहेर होतो आणि शरद पाटीलला अटक करा त्या प्रकरणामध्ये, म्हणून वाडा शहर हे बंद झालं. म्हणजे दिवसभर वाडा शहर बंद होतं शरद पाटीलला अटक करा म्हणून. काहीच संबंध नव्हता, म्हणजे दुरान्वयेच संबंध नाही, पण संपूर्ण शहर एकाच वेळेस विरोधात गेलं. शेवटी मला अटक झाली नाही, विजय माझाच झाला, त्या केसमध्येही मी जिंकलो. पण असेही प्रकार होतात की वाडा शहरातल्या व्यापाऱ्यांशी माझं काही दुश्मनी नव्हती, उलट वाडा शहराच्या अनेक गोष्टींसाठी मी लढतोय, भांडतोय, झगडतोय, इथल्या सोयी सुविधांसाठी प्रयत्न करतोय. पण खोट्या गुन्ह्यात अटक व्हावं म्हणून पूर्ण शहर एकाच वेळेस बंद झालं होतं, सगळे व्यापारी एकाच वेळेस विरोधात गेले होते. म्हणजे असेही प्रकार घडतात, मोर्चे काढले जातात, गली गली में शोर है, शरद पाटील चोर आहे. चोरांची बातमी लावली म्हणून सगळे चोर एकत्र आले आणि ते शरद पाटील चोर आहे म्हणून सांगायला लागले आणि गुन्हा नोंदवायला गेले. पोलिसांनी विचारलं, मग शरद पाटील नेमकं चोर कसं काय सांगा आम्हाला, नाही तो आमच्याबरोबर लिहितोय,
अग्रलेख लिहितोय, पेपरमधून लिहितोय, आमची काळजी असेल ती सगळी चौकट्यावर आणतोय, त्याच्यावर कारवाई करा. पोलिसांनी सांगितलं तसं नाही करता येत, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याला लिहायचा अधिकार आहे, त्याचं त्यांनी चोरी केलेली आहे, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांनी काहीतरी चुकीचं केलेलं आहे, ते घेऊन आम्ही लगेच गुन्हा नोंदवतो, असं पोलिसांना स्पष्ट सांगितलं होतं. म्हणजे मोर्चे निघतात, विनयभंगाचे गुन्हे दाखल व्हायची शक्यता असते. म्हणजे काही काही लोक मी बघितले, चांगल्या घरातले लोक त्यांच्या बायकांनाच ते पुढे करतात, त्यांच्या मुलींना पुढे करतात आणि गुन्हे नोंदवायला लावतात की मला जर तर वाचवायचं असेल तर तू जाऊन सांग की माझा विनयभंग केला. वाड्यामध्ये अशी घटना माझ्या बाबतीत घडली होती, म्हणजे एका महिलेने कपडे काढून ती पोलीस स्टेशनमध्ये गेली होती आणि गुन्हा नोंदवायचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर मोठं महाभारत घडलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. माझा त्या घटनेशी दुरान्वय संबंध नव्हता, म्हणजे त्या क्षणाला मी माजी आमदार स्वर्गीय महादू ठाकू बरोरा यांच्याबरोबर एका कार्यक्रमामध्ये होतो मोखाड्याला आणि वाड्यामध्ये तो गुन्हा नोंदवायचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी जेव्हा मला फोन केला तर मी महादू बरोरांच्या हातामध्ये फोन दिला आणि त्यांनी सांगितलं की सकाळपासून शरद पटेल माझ्याबरोबर आहे, तुमच्याकडे ते कधी आलेत, आणि त्याच्यानंतर तो गुन्हा नोंदला नव्हता माझ्यावर विनयभंगाचा. नाही तर तुम्हाला बदनाम करण्यासाठी हे सगळे लोक घरातल्या बायका मुली हे सगळ्या गोष्टी वापरतात. हल्ली तर भाड्यानेही मिळतात, पैसे दिले का कोणीही तयार होते. म्हणून त्या गोष्टीनं घाबरायचं नसतं, आपला मुद्दा आपण लावून धरायचा असतो, आपण विषय भरकुटत द्यायचा नसतो. म्हणजे आता हे लोक विषय भरकटत होते की शरद पटेल आम्ही हल्ला करणार, शरद पटेल दोन तीन लोकांनी मारले, शरद पटेल त्या हल्ल्याच्या दृष्टीने बघत बसेल आणि 8 दिवस आपल्याला शांती मिळेल आणि ही चौकशीचं आपण दडपून टाकू, शरद पटेल घाबरेल. मी माझं लक्ष भ्रष्टाचारावरच फोकस केलं, भ्रष्टाचार काढण्यावर फोकस केलं. म्हणजे तुम्ही हल्ला करा, मला बदनाम करा, जे काही करा ते त्याच्याकडे मी लक्ष दिलं, म्हणजे मला मन मी विचलित होऊ दिलं नाही. एकदा आपण ठरवलं की आपण मन विचलित होऊ द्यायचं नसतं, आपली लढाई आपण लढायची असते. आपण चालल्या घेत चालत चालल्यानंतर आपल्या जिथे जायचं तिथे आपण पोहोचायचं असतं. मग रस्त्यात अडथळे आले, कोणी दगडी फेकल्या, कोणी आरोप केले, कोणी गाडी अंगावर घेतली, किंवा आणखीन काही केलं, आपण चालत राहायचं असतं. आपल्याला त्या क्षणापर्यंत पोहोचायचं असतं. एवढं जर डोक्यात ठेवलं तर आपल्यावर अशा प्रकार करणाऱ्यांची ज्या गोष्टी ज्या घडतात त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही आहे. आपण लढत राहतो आणि विजय सत्याचा, फक्त आपली बाजू सत्याची पाहिजे. आपण खोट्यासाठी लढत असो, आपण चुकीच्या गोष्टीसाठी लढत असो तर आपल्याला न्याय मिळत नाही. म्हणजे अनेक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलनं करतात, त्या आंदोलनांना कधीही यश मिळत नाही, त्यांची चर्चा होत नाही किंवा त्यांचं श्रेयही त्यांना मिळत नाही. आणि अशी बरीचशी आंदोलनं असतात तर ती आंदोलनं कार्यकर्त्यांना कुठच्या कुठे घेऊन जातात. आणि म्हणून भ्रष्टाचाराविरुद्ध जी लढाई लढताना कुठल्याही प्रकारांना आपण घाबरायचं नसतं, आपलं टार्गेट आपण चालू ठेवायचं असतं. आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींमध्ये अधिकारी वर्ग जो आहे तो अडकवण्याचा आपल्याला प्रयत्न करतात, आपल्याला लाज देण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला विकत घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत, म्हणजे माझ्याकडे मी जेव्हा म्हणजे 2 वर्षांची गोष्ट आहे, एका अधिकाऱ्याचं मी प्रकरण काढलं आणि त्याच्या मुलाने येऊन माझ्याकडे फ्लॅट बुक केला. आता आमच्याकडे फ्लॅट बुक करणं, जो फ्लॅट बुक करतो त्याच्याशी आमचे जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध असतात सर्व गोष्टींसाठी, म्हणजे आमच्या तो कुटुंबातला असतो. शरदनगरमधली जी लोकं आहेत ती सगळीच्या सगळी माझी एक कुटुंब आहे असं मी मानतो, त्यांना ते माहीत होतं. आणि मला हे माहीत नव्हतं की मी ज्या अधिकाऱ्याचं प्रकरण जे काढलंय त्याचा हा मुलगा आहे. त्यांनी दुसऱ्याच्या नावावर फ्लॅट बुक केला, फ्लॅट बुक केला, पहिला हप्ता दिला, दुसरा हप्ता दिला, म्हणजे 51,000 51,000. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं तुझ्याकडे काम आहे, मी त्याला काम होईल तुझं काय प्रॉब्लेम, त्यांनी माझ्या वडिलांमुळे तुम्ही ते बंद करा. मी त्याला सगळीची सगळी बुकिंग परत दिली होती. म्हणजे बाबा रे असं काय होऊ नको, माझ्याकडे फ्लॅट बुक नाही झालं चालेल, तू फ्लॅट घेतला नाही तरी चालेल, पण हे प्रकरण मी थांबवणार नाही. आणि मी ते थांबवलं नव्हतं, 30 लाखाचा फ्लॅट बुक केला होता मी, पूर्ण रक्कम त्याला जी काही घेतली होती बुकिंगसाठी ती परत दिली. म्हणजे असेही प्रकार होतात, आपल्या जवळ येण्याचा हे लोक खूप प्रयत्न करतात आणि ती खालची पातळी घालतात आपली मान सोडवण्यासाठी, म्हणजे जे आपली गुंतलेले असतात ते सोडवण्यासाठी हे अधिकारी कुठल्याही थराला जातात. ठेकेदार नावाचा जो प्रकार आहे तो तर पैशांसाठी वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतो. म्हणजे आताची जी ठेकेदारी चाललेली आहे ही ठेकेदारी अत्यंत घृणास्पद, म्हणजे लज्जास्पद, म्हणजे पैशांसाठी लोक काय करू शकतात
त्या सगळ्या खालच्या पायऱ्या ह्या लोकांनी गाठलेल्या आहेत. म्हणजे अधिकाऱ्यांना काय काय पुरवतात जे आपण कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नाहीत. म्हणजे एवढ्या घाणेरड्या गोष्टी करून हे लोक पैशांच्या मागे लागले असतात. यांच्या दृष्टीने पैसा महत्त्वाचा असतो, आपण नसतो. त्यामुळे आपण त्या गोष्टींसाठी फसायचं नसतं, भुलायचं नसतं. ते आमिष दाखवतील, ते हल्ला करतील, ते खोट्या गुन्हे नोंदवतील, ते मोर्चे काढतील, ते घाबरवतील, ते सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतील. आपण जर विचलित झालो नाही तर मात्र विजय हा आपलाच असतो. मी अनेकांशी पंगा घेतोय. ह्या अशा प्रकरणांमध्ये गुंडांकडून धमक्या येतात, गँगस्टरकडून धमक्या येतात, बऱ्याच लोकांकडून धमक्या येतात. सेटलमेंटसाठी हीच लोक येतात. असं नाही केलं तर असं होईल, तसं नाही केलं तसं होईल. या अनेक गोष्टी ह्या चालू असतात. 33 वर्षामध्ये मी असे अनेक अनुभव घेतलेत, अनेकांशी पंगा घेतलाय, अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घातला. मी एक पाऊल चुकलो तर 100% आपण गेलो हे माहीत असून सुद्धा आपण पाऊल टाकलंय, पाऊल मागे नाही घेतलेलं. समोरचा घाबरलाय, आपण नाही घाबरलेलो. आणि म्हणून तिथे आपल्याला यश मिळाले. ते माझ्या विरोधात एकाच वेळी शेकडो भ्रष्टाचारी लोक ही एकत्र जमायचे. आत्ताही मी जेवढ्या जेवढ्यांबद्दल लिहिलंय, जेवढ्या जेवढ्यांबद्दल दुखावलंय, एखादा प्रकरण निघालं काही सगळे लोक एकत्र येतात. तर आता शरभटजी विरुद्ध लढूया. आता एवढ्या वर्ष पत्रकारिता करतोय, त्याच्यामध्ये अनेक जण दुखावले आहेत. ज्याचं ज्याचं चुकलं त्याच्याबद्दल आपण लिहिले. जो राजकारण आहे तो 100% ठोकलाय आपण, त्याच्याबद्दल लिहिलेलंच आहे. चुकलं तर चुकलं, पण लिहिले. मग ते सगळे लोक एकत्र येतात आणि मग त्यांचा पेपर कसा बंद होईल, त्यांचं चॅनल कसं बंद होईल, त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागतात. आपण तिथेही घाबरायचं नसतं. सगळे जरी एकत्र आले तरी त्यांचा फायदा होत नसतो, त्याला कारण असतं, त्यांना यश मिळत नसतं. कारण त्यांची जी भूमिका असते ती खोट्यासाठी असते. खोट्याला वाचवण्यासाठी ते कृत्य तसं करायचा प्रयत्न करतात आणि खोट्याला यश कधीही मिळत नाही. म्हणजे बरेचसे लोक मला सांगतात की ह्या प्रकरणात शेवट कधी होईल. होईल, मलाही घाई नाही आहे. पण यश हे लगेच मिळत नाही. यश मिळवायला खूप वेळ जाऊ द्यावा लागतो. मी 3-3, 4-4 वर्ष प्रकरण काढत राहिलो आणि त्याच्यानंतर ती जाहीर करत राहिलो. म्हणजे आज प्रकरणाला लगेच तुमच्या समोर आलो नाही, कॅमेऱ्यासमोर बोललो अशातला भाग नाही आहे. लगेच मी उठून पत्रव्यवहार केला अशातला भाग नाही आहे. त्याच्यामुळे मी कुठेही अडकत नाही, अडकलेलो नाही. म्हणून घाई करू नका. प्रकरण आपल्या पूर्ण हातामध्ये आलं पाहिजे. पहिली गोष्ट, आपण बदनामी होईल म्हणून घाबरलं नाही पाहिजे. बदनामीला जो घाबरतो तो कधीही भ्रष्टाचारी लढाई लढू शकत नाही. खरं तर खोटी लोक जे असतात ना, त्यांचा आवाज मोठा असतो. ती खूप मोठ्याने बोलतात. ती प्रकरण मिटवण्यासाठी आपल्याला वाटेल त्या पद्धतीने बदनामी करतात. पण लोकांना माहीत झालं पाहिजे, असलं पाहिजे की आपण विकले जात नाही, आपण लाचार होणार नाही, आपण घाबरणार नाही. मग लोक आपला जय जयकार करतात, त्यांना लोक छितू करतात. अटक होईल म्हणजे मला बऱ्याच वेळा अटक करण्याचा प्रयत्न झालाय. शरभटला एक दिवस आम्ही जेलमध्ये टाकू म्हणून अनेकांनी वक्तव्य केली होती. मोठमोठ्या संघटना उतरल्या होत्या की शरभटला आम्ही जेलमध्ये टाकू. मी पहिल्या दिवशी पत्रकारिता आल्यानंतर ठरवलं होतं आम्ही रस्त्यावरची मुलं आहोत. जेलमध्ये काय किंवा आणखीन हॉस्पिटलमध्ये काय, कुठेही जायची आमची तयारी, कफन बांधून उतरलो. त्याच्यामुळे अटक होऊन आपल्या काही फारसं नुकसान होत नाही. म्हणजे उद्या जर मला गुन्हा एखाद्या गुन्ह्यामध्ये अटक केलं, मी जाऊन जेलमध्ये बसलो, मी काही बलात्कारासाठी, खुनासाठी, काही चोरीसाठी जेलमध्ये नाही गेलो. मी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढताना जेलमध्ये गेलो. म्हणजे मला जरा अभिमान वाटेल मला त्या गोष्टीचा. लोकांना वाटेल हा जेलमध्ये गेलो, एक दिवस तरी आम्ही बसू याला. 33 वर्षात कोणालाही बसवता आलेलं नाही. पुढे काय सांगता येत नाही, उद्या काय होईल. पण आत्तापर्यंत तरी सगळ्यांचे प्रयत्न हे वाया गेलेत. म्हणून त्याला घाबरायचं नसतं. कोणी येऊन आपल्याला मारेल, धमकी देईल, हल्ला होईल, या गोष्टींना आपण जर घाबरत बसलो तर आपण कुठलीही लढाई लढू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर बदनामी होईल, अटक होईल, हल्ला होईल, यापैकी कुठल्याही गोष्टीला जर तुम्ही घाबरत असाल तर कुठलंही प्रकरण हातात घेऊ नका. कुठल्याही भ्रष्टाचारावर बोलू नका. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाईची तयारी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलणार नाही, पहिल्यांदा बदनामी सुरू करतील. म्हणजे मला तर अनेकदा सांगितलं हे सगळं पैशासाठी चाललंय, पैसे. पण अनेक जणांना माहित झालंय की आम्ही सगळे एवढे पैसे द्यायला तयार तरी हा घ्यायला तयार नाही. कारण हे सगळे कुटुंब असतं. म्हणजे पीडब्ल्यू मधून आता लढतं. पीडब्ल्यू मधून मी आज जर पैसे घेतले तर जास्तीत जास्त 1 तास
एका तासाभरामध्ये सगळ्या पिढीच्या ठेकेदारांना, सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या राजकारण्यांना, संबंधित असलेल्या पूर्ण जिल्ह्यामधल्या लोकांना एका तासाच्या आत माहिती होईल की हे प्रकरणामध्ये शरद पाटीलनी एवढे एवढे पैसे घेतले. आणि ते घेतले नसतील तर हे लोक सांगू पण शकणार नाही. सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे. एका मिनिटात तुमची इज्जत, तुमची आबरू हे लोक चौहाटार मांडून टाकतील. त्याच्यामुळं हे लोक तुम्हाला बदनाम करतील, तुम्हाला मॅनेज करतील, तुमच्यावर हल्ला करतील, तुम्हाला बदनाम करतील किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी करतील. ह्या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवून लढत असाल तर तुम्हाला यश कधीही मिळणार नाही. म्हणजे एस पी फॉर्म्युला हा सांगतोय की जी भ्रष्टाचाराची लढाई जी आहे त्या लढाईमध्ये तुम्ही जर हल्ल्यानं घाबरत नसाल, तुम्ही टीकेला, बदनामीला, मोर्चांना घाबरत नसाल, गुन्हे दाखल होतील म्हणून तुम्ही घाबरत नसाल किंवा तुम्हाला आमिष दाखवून तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही विकले जात नसाल, कोणी थमक्या दिल्या, तो कितीही मोठा गँगस्टर असो त्याला जर घाबरणार नसाल तर तुम्ही यशस्वी होता. कुठलीही लढाई लढताना सहन करण्याची ताकद पाहिजे आणि समोरचा माणूस गप्प बसेल असं कधीही डोक्यात ठेवता कामा नये. आपण एक पाऊल उचलतो तेव्हा तो 10 पावलं उचलतो. तो जेव्हा 10 पावलं उचलतो त्याच्या पुढचं पाऊल उचलण्याची तयारी आपण आधी करून ठेवली पाहिजे. म्हणजे तो काय करणार आहे, त्याची पुढची खेळी काय असणार आहे, आपली पुढची खेळी काय असणार आहे, त्याच्यावर आंदोलन टिकतात. आणि म्हणून आजच्या 117व्या दिवशीही मी तुमच्या समोर अगदी ताठपणाने आहे की या सगळ्या गोष्टींना मी पार केलंय. तुम्हालाही त्या पार करता येतील, फार सोपं असतं. खरं तर भ्रष्टाचारी लोक, अत्याचारी लोक यांनी घाबरायचं असतं, पण सभ्य माणसं, सज्जन माणसं, प्रामाणिक माणसं ही त्या लोकांना घाबरतात आणि म्हणून ते लोक माजलेत. आपण नाही घाबरायचं, आपण त्यांना घाबरवायचं. हे जग कसं तुम्हाला सांगतो की तुम्ही जर घाबरलात तर तुम्हाला ते घाबरवतात आणि तुम्ही घाबरवलं तर ते तुम्हाला घाबरतात. आपण घाबरवायला शिकलं पाहिजे, घाबरायला शिकायचं नाही. भ्रष्टाचाराची लढाई यशस्वी होते.